प्रारंभिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 या इयत्तेसाठी आपल्याला गणित या विषयांतर्गत संख्यांचा चढता उतरता क्रम हा घटक आहे. या घटकावर आपल्याला किमान एक तरी प्रश्न विचारला जातो. म्हणून संख्यांचा चढता उतरता क्रम आपल्याला अभ्यासासाठी प्रथमतः संख्यांचा लहान मोठेपणा किंवा संख्यांची तुलना कशी करायची हे अगोदर समजले पाहिजे. आतापर्यंत आपण 5 अंकी संख्यांची तुलना कशी करायची हे पाहिले, परंतु आज आपण संख्यांचा चढता उतरता क्रम करता येण्यासाठी 6 अंकी किंवा 7 अंकी संख्यांची तुलना कशी करायची हे अभ्यासणार आहोत.